नवीनबाई मनपा चुनाव को लेकर महाविकास आघाड़ी ने तैयारियां तेज कर दी हैं। 31 मई तक वार्डों के आरक्षण की घोषणा होने वाली है। ऐसे में इसे लेकर महाविकास आघाड़ी नेताओं ने आज सानपाड़ा में बैठक की और चुनावी रणनीतियों और कार्यक्रमों पर चर्चा की। बैठक में एनसीपी नेता शशिकांत शिंदे, शिवसेना उपनेता विजय नाहटा और कांग्रेस जिलाध्यक्ष अनिल कौशिक समेत कई नेता और पदाधिकारी मौजूद थे। देखिए रिपोर्ट। नवी मुंबई महानगर पालिका चुनाव के लिए राजनीतिक सरगर्मियां तेज हो गई हैं। आज महाविकास आघाड़ी दलों के नेताओं ने नवी मुंबई के सानपाड़ा में बैठक की और 31 मई तक घोषित होने वाले वार्डों के आरक्षण और चुनावी रणनीतियों और कार्यक्रमों पर चर्चा की। बैठक में शिवसेना उपनेता विजय नाहटा, एनसीपी नेता शशिकांत शिंदे, नामदेव भगत, प्रशांत पाटिल और कांग्रेस जिलाध्यक्ष अनिल कौशिक एवं शिवसेना के जिला प्रमुख विट्ठल मोरे समेत तमाम पदाधिकारी मौजूद थे। महाविकास आघाड़ी नेताओं ने मनपा आयुक्त अभिजीत बांगर से भी मुलाकात की और मानसून पूर्व तैयारियों के साथ ही वार्डों के आरक्षण से जुड़े तमाम मुद्दों पर चर्चा करते हुए जरूरी कदम उठाने को कहा। मीडिया के एक सवाल पर एनसीपी नेता शशिकांत शिंदे और शिवसेना उपनेता विजय नाहटा ने कहा कि महाविकास आघाड़ी दल एक साथ मिलकर चुनाव लड़ने के लिए तैयार हैं। हालांकि अगली रणनीति वार्डों के आरक्षण घोषित होने के बाद तय होगी। आइए सुनाते हैं दोनों नेताओं ने क्या कुछ कहा। नहीं, निवडणुकीच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाने या ठिकाणी निवडणूक प्रोग्राम जाहीर केलेला आहे, त्याच्या संदर्भातून बैठका घेऊन काही प्रश्न, काही अडचणी किंवा काही त्याच्यावर चर्चा करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही निर्णय घेतला होता। आणि त्यामुळे आम्ही सगळं महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आज आयुक्तांना भेटायला आलो आहे। किती तारखेला निवडणूक लागेल, ओबीसीचा आरक्षणाच्या संदर्भातून काय होईल, वाडाच्या बाबतीमध्ये आरक्षण कशा पद्धतीने, पण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विषयावर सविस्तरपणे चर्चा केली। काही स्थानिक प्रश्न होते, काही अडचणी होत्या, त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आज आम्ही आलो होतो। आमची तयारी आहे, निवडणूक कधी लागली तरी आमची तयारी आहे। त्या संदर्भामध्ये आज महाविकास आघाडीचे आम्ही प्रमुख नेते सगळेजण या ठिकाणी बसलो होतो। जेव्हाही निवडणूक लागेल तेव्हा आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढवायची सर्वांनी तयारी केलेली आहे। स्थानिक पातळीवर वाटप आणि बाकीच्या संदर्भामध्ये वरिष्ठ जे नेते मंडळी आहेत त्यांच्याशी चर्चा होईल, ते अंतिम निर्णय घेतील। त्यांनी अंतिम निर्णय यादी फायनल केल्यानंतर, चर्चा केल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी निवडणुकीच्या प्रक्रियेला समोर जाणार आहोत। राज्य सरकारला आणि आम्हाला खात्री आहे की ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातूनच निवडणूक होईल असा विश्वास आम्हाला आहे। शेवटी कोर्टाने दिलेला निर्णय, कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून कशा पद्धतीने ज्यावेळेला डिक्लेरेशन होईल, वार्डामध्ये कशा पद्धतीने आरक्षण पडतील त्याचा विचार करून जिथे जिथे आम्हाला होईल। आता तसं बघितलं तर नवी मुंबईमध्ये आरक्षण करताना ओबीसी कॅन्डिडेट हे बरेच असतात, 60-70% ओबीसी कॅन्डिडेट असतात, त्यामुळे ओबीसी अन्याय होणार अशा प्रकारचा कुठला निर्णय होणार नाही। आणि तशी परिस्थिती बघून आम्ही तिघही बसून तशा पद्धतीने निर्णय घेणार आहोत। आज महाविकास आघाडीचे जे तिन्ही पक्ष आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आणि शिवसेना, याचे नवी मुंबईतले जे वरिष्ठ पदाधिकारी त्यांची एक औपचारिक अनौपचारिक बैठक झाली। त्याच्यामध्ये शशिकांतजी शिंदे, गावडे साहेब, प्रशांतजी, कौशिक साहेब, लाड साहेब, नामदेवरावजी, मोरे साहेब, चौगुले साहेब सगळेच मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती। आणि आता 31 तारखेला रिझर्वेशन पडणार असल्यामुळं 31 तारखेनंतर काय करायचं,
येणाऱ्या कालावधीमध्ये कुठे कुठे मेळावे घ्यायचे, कार्यकर्त्यांची शिबिरं कुठं कुठं घ्यायची, निवडणुकीची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, उमेदवारांच्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा झाली आणि सगळी चर्चा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, कुठलेही मतभेद न होता, कुठलेही वादविवाद न होता झालेली आहे. आणि नव्या मुंबईमध्ये आघाडीच्या तिन्ही पक्षामध्ये अतिशय सलोख्याचं वातावरण आहे. त्यामुळं आत्ता शिंदेसाहेब बोलले तसं महाविकास आघाडी म्हणून वरिष्ठांची मान्यता घेऊन, वरिष्ठांचा ग्रीन सिग्नल घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आणि मला खात्री, ज्या पद्धतीचं काम राज्य सरकार करते, ज्या पद्धतीचं काम सगळी ही मंडळी नव्या मुंबईतली करत आहेत, आणि पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये जो एक आकस आहे किंवा जो भ्रष्टाचार झालेला, जी घराणीशाही झालेली, त्याचा जो राग आहे, तो राग व्यक्त करण्याची संधी लोकांना मिळणार आहे. त्यामुळे निश्चितपणानं महाविकास आघाडीची सत्ता नव्या मुंबईमध्ये. प्रशासनाशी आम्ही चर्चा केली, त्यांनी त्यांची तयारी पूर्ण केलेली आहे. आणि मला सांगायला खरोखर आनंद वाटतो की जी प्रभाग रचना केली ती यावेळी पहिल्यांदा महापालिकेत पूर्वी सत्ताधाऱ्यांनी जे बेभुंद कारभार केला, मनमानी केली, त्याला चाप लावून अतिशय नियमानुसार प्रभाग रचना केली. आत्ता आम्ही त्याच विषयावर त्यांच्याशी चर्चा केली. आता सोडत होईल ती पारदर्शक असेल आणि त्याच्यानंतर त्यांची पुढची तयारी चालू आहे. ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.